नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी कविता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2018 पेपर त्याच्यातील आपण अर्थशास्त्र या विषयावरील जे प्रश्न होते त्यांचं आपण विश्लेषण बघितलेलं होतं. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2017 जो पेपर आहे तर त्या पेपरमधील जे अर्थशास्त्रावरील प्रश्न आहेत, अर्थशास्त्र या विषयावरील जे प्रश्न आहेत तर त्यांचं आपण विश्लेषण बघणार आहोत, अनालिसिस बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला लगेचच आपण सुरुवात करूया. तर बघा, बऱ्याच जणांना अर्थशास्त्र हा विषय जो आहे हा कठीण वाटतो. ते प्रश्न सोडवायला जे आहे बरेच विद्यार्थी जे आहे घाबरतात आणि जे आहे चुकीचे प्रश्न जे आहे सोडून बसतात. आणि जर आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये योग्य पद्धतीने हे प्रश्न जर सोडवायचे असतील तर त्यासाठी आपल्याला जे आहे मागील वर्षाचे जे पेपर आहे तर ते त्यांचा सराव करणं जे आहे हे गरजेचं आहे. आणि त्यासाठीच आपण जे आहे या व्हिडिओ मार्फत जे आहे आपण त्या प्रश्नांचा आपण अनालिसिस बघतोय. तर बघा, प्रश्न क्रमांक 31 आहे, आपण 2017 पेपर बघतोय. त्याच्यातील प्रश्न क्रमांक 31 म्हणजेच अर्थशास्त्राचा पहिला प्रश्न आहे. सन 2012-13 मध्ये भारताच्या निर्यातीत अभियांत्रिकी वस्तूंचा टिंबे टिंबे टक्केवारी सहित प्रथम क्रमांक आहे. 2012-13 मध्ये भारताने निर्यातीत अभियांत्रिकी ज्या वस्तू आहेत तर त्यांच्यात किती टक्केवारी सह जो आहे प्रथम क्रमांक आहे. तर बघा, पर्यायी उत्तरे दिलेले आहेत. पर्याय क्रमांक एक आहे 31.7%, दुसरा आहे 21.7%, तिसरा आहे 28.7% आणि चौथा आहे 30.7%. तर बघा, 2012-13 जो आहे आपल्याला निर्यात विषयी प्रश्न आहे हा, तर 2012-13 मध्ये जे आहे तर 21.7% जे आहे अभियांत्रिकी वस्तूंचं जे आहे ही निर्यात केली गेलेली आहे आणि त्याच्यात जो आहे हा प्रथम क्रमांक आहे अभियांत्रिकी वस्तूंमध्ये 21.7%. आणि 2013-14 मध्ये जे आहे हे 20.7%. 13-14 मध्ये जे आहे 20.7% अभियांत्रिकी वस्तूंची निर्यात केली गेलेली आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 32. नर्सिंहोम समितीने अशी शिफारस केली होती की वैधानिक तरलता प्रमाण म्हणजेच SLR मध्ये 38.5% टिंबटिंब करावी. नर्सिंहोम समिती जी आहे तर त्या समितीने शिफारस केली की वैधानिक तरलता प्रमाण जे आहे SLR तर याच्यामध्ये 38.5% जे आहे किती टक्केवारी करावी. तर यासाठी पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक एक आहे 32.5%, दुसरा आहे 30.5%, तिसरा आहे 25% आणि चौथा आहे पर्याय 28%. जर नर्सिंहोम समितीने शिफारस केली की 38.5% जे आहे हे वैधानिक तरलता प्रमाण करावे 25%, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 जे आहे हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 33. टिंबटिंब या काळात भारत सरकार जे आहे प्राथमिक तूट GDP टक्केवारी दृष्टीने ऋण होती. कोणत्या काळात भारत सरकारची प्राथमिक तूट जी आहे ही GDP जी आहे GDP टक्केवारीच्या दृष्टीने ऋण होती. तर बघा, 2007-08 जो आहे हा जो कालावधी आहे 2007-08 तर या वर्षाला जे आहे -0.9% एवढी जी आहे ही तूट होती. त्याच्यानंतर ह्याच वर्षाला महसुली तूट जी आहे ही प्राथमिक तूट होती, महसूल तूट जी आहे 1.1% होती. त्याच्यानंतर राजकोषीय तूट जी आहे तर ती होती 2.5%. आणि प्राथमिक तूट जी आहे तर ही किती होती, प्राथमिक तूट ही होती -0.9%. म्हणजेच कोणत्या काळात, 2007-08 ते 2008-09 या काळात. पर्याय क्रमांक 1, 2007-08 आणि 2008-09 मध्ये भारत सरकारची जी प्राथमिक तूट आहे ती GDP -0.9% एवढी होती. म्हणूनच पर्याय क्रमांक 1 जे आहे हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 34. खालील विधाने जे आहेत नीती आयोगाबाबत सत्य आहेत. काही विधानं दिलेली आहेत नीती आयोगाबाबत, विधानं बघूया. अविधान बघा,
निधी वाटप करण्याचा अधिकार यांना नाही. दुसरा आहे की हा एक विचार गट आहे. आणि तिसरा विधान आहे राज्यांच्यावर लोधन धोरण जे आहे हे लादले जाते. ड विधान आहे धोरण आखणी करताना राज्यांची चर्चा केली जाते. आपल्याला सत्य विधान विचारलेले आहेत. पर्यायी उत्तर दिलेली आहेत की फक्त अ ब आणि ड. दुसरा आहे फक्त अ ब आणि क. तिसरा पर्याय आहे फक्त ब क आणि ड. आणि चौथा आहे की फक्त अ क आणि ड. नीती आयोगाबाबत जी सत्य विधान आहेत ती आपल्याला विचारलेली आहेत. तर बघा पहिला जे विधान आहे की नीती निधी वाटप करण्याचा अधिकार जो आहे हा नीती आयोगाकडे आहे. अगदी बरोबर आहे. निधी वाटपाचा अधिकार नीती आयोगाकडे आहे. त्याच्यानंतर हा एक जो आहे विचारी गट आहे हा जो आहे हा विचारी गट आहे. अगदी बरोबर आहे. हे देखील विचारी गट आहे. हा क जे आहे की राज्यांच्यावर धोरण लादले जाते हे चुकीचं विधान आहे. राज्यांवरती जे आहे हे धोरण लादले जात नाही. आणि चौथं आहे ड विधान की धोरण आखणी करताना राज्यांशी जे आहे चर्चा केली जाते. नीती आयोग जो आहे हा जेव्हा काही नवीन धोरण आखणी होत असेल तर तेव्हा ज्या राज्यांविषयी जे आहे तर त्या राज्यांच्या मंत्रिमंडळाशी जे आहे चर्चा केली जाते आणि त्यानंतरच धोरण जे आहे हे धोरण आखले जाते. त्याच्यामुळे ड विधान देखील बरोबर आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक एक जो आहे की अ विधान ब विधान आणि ड विधान हे सत्य विधाने आहेत. बरोबरची विधाने आहेत. पर्याय क्रमांक एक. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 35. एकोणाशे 50 ते 1980 या काळातील भारताच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर किती होता. 1950 ते 80 च्या दरम्यानतील भारताच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर तर हा वृद्धी दर होता 3.5%. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 36. सरकारचा कायदा व सुव्यवस्था यावरील खर्च हा टिंबटिंब आहे. पर्याय दिलेले आहेत आपल्याला. पर्याय क्रमांक एक आहे उत्पादक खर्च. दुसरा आहे अनुत्पादक खर्च. तिसरा आहे भांडवली खर्च. आणि चौथा आहे वरील पैकी कोणतेही नाही. तर बघा सरकारचा जो कायदा आणि सुव्यवस्था खर्च आहे यावरील खर्च जो आहे तर हा अनुत्पादक खर्च आहे. कारण बघा उत्पादक खर्च आणि अनुत्पादक खर्च असे दोन प्रकार पडतात. अनुत्पादक उत्पादक खर्च जो आहे की जो खर्च केल्यानंतर त्याच्या मोबदल्यास सेवा किंवा वस्तू ज्या आहेत या प्राप्त होत असतात. जो खर्च केल्यानंतर त्याच्या मोबदल्या जे आहे आपल्याला किंवा सरकारला जे आहे सेवा किंवा वस्तू प्राप्त होत असतात त्याला उत्पादक खर्च म्हणतात. आणि अनुत्पादक खर्च म्हणजे की वस्तू किंवा सेवा मिळत नाही याच्या बदल्यात जो आहे हा खर्च केला तर याच्या बदल्यात आपल्याला कोणतीही वस्तू किंवा सेवा मिळत नाही. म्हणजेच काय आहे तर अनुत्पादक खर्च. आणि सरकारचा जो कायदा आणि सुव्यवस्था यावरील खर्च आहे तर हा कोणता आहे अनुत्पादक खर्चाचा भाग आहे. पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 36. जेव्हा रिझर्व बँक ऑफ इंडिया म्हणजे बँक रेट जो आहे व्याजाचा दर वाढवते तेव्हा टिंबटिंब होते. रिझर्व बँक इंडिया जे आहे RBI तर ही जेव्हा बँक रेट व्याजाचा दर वाढवते तर तेव्हा काय होते. पर्याय दिलेले आहेत आपल्याला. पर्याय क्रमांक एक आहे चलनवाढ. दुसरा आहे गुंतवणुकीस परावृत्त करणे. तिसरा आहे रोजगारीत वाढ. आणि चौथा आहे की वरीलपैकी सर्व. तर बघा रिझर्व्ह बँक जे आहे तर जेव्हा व्याजाचा दर वाढवते तर तेव्हा काय करते गुंतवणुकीस परावृत्त करते. पर्याय क्रमांक 2. चलनवाढ होत नाही. बँक रेट वाढवला व्याजाचा दर वाढवला म्हणजे चलनवाढ जी आहे ही कमी होत असते. रोजगारीत देखील रोजगार वाढ जी आहे ती देखील कमी होत असते. पण गुंतवणुकीस परावृत्त करणे जे आहे हे कशामुळे होतं. बँक रेट व्याजाचा दर वाढवला की आपोआप जे आहे गुंतवणुकीस लोक जे आहेत हे परावृत्त होत असतात. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 38. जेव्हा एकूण उत्पन्नापेक्षा खर्च वाढतो त्याला टिंबटिंब म्हणतात. एकूण उत्पन्नापेक्षा खर्च वाढतो. पर्याय क्रमांक एक दिलेला आहे आधिक्य अंदाजपत्रक. दुसरा आहे तुटीचे अंदाजपत्रक. तिसरा आहे समतोल अंदाजपत्रक. आणि चौथा आहे वरीलपैकी कोणतेही नाही.
तर बघा, तुटीचे अंदाजपत्रक म्हणजे याच्यात काय असतो तर अंदाजित खर्च वाढतो, अंदाजित खर्च वाढतो म्हणजे तुटीचे अंदाजपत्रक। समतोल अंदाजपत्रक म्हणजे काय की याच्यात जे आहे अंदाजित एकूण उत्पादन जे आहे, उत्पादन आणि खर्च जो आहे तर हा काय असतो, समतोल असतो, समान असतो म्हणजे समतोल अंदाजपत्रक। आणि आधिक्य अंदाजपत्रक म्हणजे काय तर खर्च जो आहे हा कमी दाखवला जातो, खर्च कसा असतो याच्यात कमी असतो, आपल्याला उत्पन्नापेक्षा खर्च वाढलेला विचारलेला आहे इथे, एकूण उत्पन्नापेक्षा खर्च वाढतो म्हणजे काय तुटीचे अंदाजपत्रक, अंदाजित खर्च वाढतो। पर्याय क्रमांक 2 पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 39, विविध परिमाण दारिद्र्य निर्देशांक त्यालाच आपण MPI असं म्हणतो, तर हा खालील पैकी कोणी मांडलेला आहे। पर्याय दिलेले आहेत आपल्याला, पर्याय क्रमांक 1 आहे जागतिक बँक, दुसरा आहे मानव विकास अहवाल 2010 चा, तिसरा आहे नियोजन मंडळ आणि चौथा आहे रिझर्व बँक ऑफ इंडिया। तर हा जो प्रश्न आहे हा रद्द करण्यात आलेला आहे, कारण विविध परिमाण दारिद्र्य निर्देशांक आहे हा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने जो आहे हा मांडलेला आहे, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने, आणि त्याच्यामुळे हा प्रश्न जो आहे हा रद्द करण्यात आलेला आहे। पर्याय चुकीचे आहेत म्हणून प्रश्न जो आहे हा रद्द झालेला होता। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 40, खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमाचे उद्दिष्ट हे फक्त ग्रामीण भागातील गरिबांना रोजगार पुरवणे। खाली काही कार्यक्रम दिलेले आहेत, त्याच्यापैकी कोणत्या कार्यक्रमाचं उद्दिष्ट होतं की ग्रामीण भागातील गरिबांना रोजगार पुरवणे। पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे स्वर्ण जयंती ग्राम रोजगार योजना, त्याला SGSY असं म्हणतात शॉर्ट फॉर्म। दुसरा आहे स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना, तिसरा आहे शिकलेल्या तरुणांसाठी स्वयंरोजगार, आणि चौथा आहे की वरीलपैकी कोणतेही नाही। तर बघा, जे ग्रामीण भागातील तरुण आहेत किंवा गरीब आहेत, ग्रामीण भागातील गरीब, तर यांच्यासाठी जो रोजगार पुरवण्याचा उद्देश होता तर स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना जी आहे, SGSY स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना, तर या योजनेचं हे उद्दिष्ट होतं। या योजनेची जी आहे ही सुरुवात 1 एप्रिल 1999 मध्ये करण्यात आली, 1 एप्रिल 1999 मध्ये, आणि उद्दिष्ट होतं की फक्त ग्रामीण भागातील जे गरीब आहे त्यांना रोजगार पुरवण्याचा। पर्याय क्रमांक 1 जे आहे हे योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 41, पुढील पैकी जे आहे कोणती विधाने बरोबर आहेत। पर्याय दिलेले आहेत आपल्याला, काही विधानं दिलेली आहेत। विधान अ आहे आर्थिक नियोजनाच्या काळात राष्ट्रीय उत्पन्नातील कल सातत्यपूर्ण वृद्धी दाखवत नाही। ब विधान आहे नियोजनाच्या एकूण कालावधीपैकी फक्त निम्म्या कालावधीतच जे आहे वृद्धी झालेली आहे। त्याच्यानंतर क विधान आहे आर्थिक नियोजनाच्या जवळजवळ निम्म्या कालावधीत काहीच वृद्धी झालेली नाही तर ऋण वृद्धी झालेली आहे। आणि ड विधान आहे की आर्थिक नियोजनाच्या संपूर्ण कालावधीचा विचार करता सातत्यपूर्ण वृद्धी जी आहे ही झालेली आहे। तर बघा, राष्ट्रीय उत्पन्नातील जो कल आहे, राष्ट्रीय उत्पन्नातील कल, तर हा जो आहे याच्यात 50% जे आहे 50% कालावधीत आहे ही वृद्धी होत असते, 50% कालावधीत वृद्धी, आणि 50% कालावधीत जे आहे ही ऋण वृद्धी म्हणजेच वृद्धी कमी होते, ऋण वृद्धी होत असते। राष्ट्रीय उत्पन्नातील कल आहेत हे 50% वृद्धी होत असते आणि 50% ऋण वृद्धी होत असते। आपल्याला बरोबरची विधाने विचारलेली आहेत, मग याच्या आधारावरती आपण विधानं बघूया। अ विधान बघा की आर्थिक नियोजनाच्या काळात राष्ट्रीय उत्पन्नातील कल सातत्यपूर्ण वृद्धी दाखवत नाही, बरोबर आहे, सातत्यपूर्ण वृद्धी नसतेच कारण 50% वृद्धी ही असते आणि 50% ऋण असते। ब विधान जे आहे की नियोजनाच्या एकूण कालावधी पैकी फक्त निम्म्या कालावधीतच वृद्धी, अगदी बरोबर आहे, 50% वृद्धी झालेली असते, ब विधान देखील बरोबर आहे। क विधान आहे की आर्थिक नियोजनाच्या जवळजवळ निम्म्या कालावधीत काहीच वृद्धी झालेली नाही तर ऋण वृद्धी झालेली असते, म्हणजेच काय तर क विधान देखील बरोबर आहे, कारण
निम्मेच वृद्धी जी आहे ही झालेली असते आणि निम्मी वृद्धी कशी असते, ऋण असते. ड विधान जे आहे की आर्थिक नियोजनाच्या संपूर्ण कालावधीचा विचार करता सातत्यपूर्ण, चुकीचं आहे. सातत्यपूर्ण वृद्धी ही झालेलीच नसते आणि त्याच्यामुळे जे आहे अ ब क जे आहेत हे बरोबर विधान आहेत आणि ड विधान चुकीचं आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक एक फक्त अ ब आणि क जे आहेत हे बरोबर आहेत. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 42. प्रश्न क्रमांक 42. नवीन सहस्रकातील कृषी क्षेत्रातील फिकी किंवा त्यालाच आपण कलाहीन वृद्धी असं म्हणतो, तर ही कशामुळे आहे? नवीन सहस्रकातील कृषी क्षेत्रातील फिकी किंवा कलाहीन वृद्धी. अ दिलेला आहे संरचनात्मक त्रुटी, ब आहे सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणुकीची कमी असलेली पातळी, क आहे खतांचा असमतोल वापर आणि ड आहे कृषी क्षेत्रातील धारणा क्षेत्रांचे छोटे आकारमान. मग त्याच्यात आपल्याला पर्याय उत्तर आहे. पर्याय क्रमांक एक आहे की फक्त अ, दुसरा आहे फक्त ड, तिसरा आहे फक्त क आणि ड, आणि चौथा आहे फक्त अ ब आणि क. बघा वृद्धी कशामुळे होते नवीन सहस्रकातील जे आहे. संरचनात्मक त्रुटी ज्या आहे तर याच्यामुळे कृषी क्षेत्रातील जे आहेत वृद्धी ही याच्यामुळे होत असते, संरचनात्मक त्रुटी. सार्वजनिक क्षेत्रातील जी गुंतवणूक आहे त्याच्यातील कमी असलेली जी पातळी आहे, कमी झालेली पातळी, याच्यामुळे देखील जे आहे कलाहीन किंवा फिकी वृद्धी ही होत असते. क आहे की खतांचा असमतोल वापर, खतांच्या वापरामुळे काही एक फरक पडत नाही. म्हणजेच क विधान चुकीचं आहे, यांचा समतोल वापर करा किंवा असमतोल वापर करा या विधानाचा याच्याशी काहीही संबंध नाही. आणि कृषी क्षेत्रातील धारणा क्षेत्रांचे जे छोटे आकारमान आहे यांच्यामुळे देखील जी आहे ही वृद्धी होत असते. आणि म्हणूनच अ ब आणि ड जे विधान आहेत हे बरोबर आहेत, क विधान चुकीचं आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 जो आहे की फक्त अ अ ब आणि क, म्हणजेच काय तर क विधान बरोबर आहे, ड जे आहे हे चुकीचं आहे. कृषी क्षेत्रातील धारणा क्षेत्रांचे छोटे आकारमान याच्यामुळे वृद्धी जी आहे ही होत नसते, म्हणजे चुकीचं आहे हे. फक्त अ ब आणि क विधान हे बरोबर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 43. पुढील पैकी कोणत्या उद्योग कारखाने किंवा उत्पादनासाठी जे आहे परवाना असणे बंधनकारक आहे? काही उद्योग कारखाने दिलेले आहेत आणि त्याच्यापैकी आपल्याला कोणत्या उद्योग किंवा कारखाने किंवा उत्पादनासाठी परवाना असणे बंधनकारक आहे असा प्रश्न विचारलेला आहे. बघा, अ सिगारेट्स, दुसरा आहे दारू, तिसरा आहे औद्योगिक प्रक्षोभके किंवा स्फोटके, चौथा आहे की संरक्षण सामग्री, आयुधे आणि वस्तू. पर्यायी उत्तरे दिलेली आहेत आपल्याला. पर्याय क्रमांक एक आहे फक्त ड, दुसरा आहे फक्त क आणि ड, तिसरा आहे फक्त ब आणि ड, आणि चौथा आहे वरीलपैकी 4 आहे. तर बघा वरीलपैकी 4 जे आहेत, सिगारेट्स आहे, दारू आहे, औद्योगिक प्रक्षोभके स्फोटके आहेत आणि ड जे आहे की संरक्षण सामग्री आणि आयुधे जे आहेत, तर ह्या चारही साठी जे आहेत परवाना जो आहे हा बंधनकारक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. प्रश्न क्रमांक 44. भारताच्या आयातदार देशांचा जो आहे भारतातील आयातीत अलीकडच्या काळातील त्यांच्या भागानुसार वरून खाली, म्हणजेच काय सर्वात मोठा ते सर्वात लहान या क्रमानुसार जो आहे क्रम आपल्याला विचारलेला आहे. मग देशांची नावं दिलेली आहेत काही, USA आहे, चीन आहे, सौदी अरेबिया आणि UAE या काही देशांचा याचा समावेश आहे. तर आपल्याला जो भारतातील आयातीतील सर्वात मोठा जो वाटा आहे तो आपल्याला प्रथम क्रमांकानुसार त्याचा क्रम विचारलेला आहे. तर बघा याच्यात जे आहे सुरुवातीला येतो चीन. आपण चीनकडून जे आहे चीनला जे आहे हा आयात करत असतो. त्याच्यानंतर आहे सौदी अरेबिया, चीनमधून जास्त. त्याच्यानंतर सौदी अरेबियाकडून जे आहे जे खनिज वगैरे आहे त्यांची आपण जे आहे आयात करत असतो. त्याच्यानंतर UAE जे आहेत आणि USA यांच्याकडून देखील, आधी UAE या देशातून जे आहे आपण जास्त प्रमाणावरती आयात करतो आणि त्याच्यानंतर USA आहे यांच्या या देशामधून सुद्धा आपण काही ज्या वस्तू आहेत किंवा काही उत्पादने आयात करत असतो. पण सर्वात जास्त जे आहेत चीनकडून जे आहे आपण चायना वस्तू ज्या आहेत चायना मालाचा आपण जास्त वापर करतो आणि चीनमधून आपण जास्त वस्तूंची आयात करत असतो.
त्याच्यानंतर सौदी अरेबिया. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 जे आहे हे योग्य उत्तर आहे, कारण आपल्याला मोठ्याकडून म्हणजेच जास्त कडून कमीकडे जो आहे क्रम विचारला होता, आणि जास्त माल आपण जो आहे चीन या देशाकडून मागवत असतो, आयात करत असतो. पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 45. भारतातील बँकिंग क्षेत्राच्या संदर्भात पुढील पैकी कोणत्या राज्याचा वाटा ठेवी जमा करण्यात आणि सर्वात जास्त आहे? भारताचे जे बँकिंग क्षेत्र आहे, तर याच्यात जे आहे कोणत्या राज्याचा वाटा जो आहे हा ठेवी जमा करण्यात आणि सर्वात जास्त आहे. पर्याय दिलेले आहेत आपल्याला, पर्याय क्रमांक 1 आहे गुजरात, दुसरा आहे महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 3 आहे उत्तर प्रदेश, आणि चौथा आहे कर्नाटक. तर बघा, बँकिंग क्षेत्रात सर्वात मोठा वाटा जो आहे महाराष्ट्र राज्याचा आहे, पर्याय क्रमांक 2. तर बघा, अशा पद्धतीने जे आहे आपण 2017 जो पेपर आहे, तर या पेपरमधील अर्थशास्त्र या विषयावरील जे प्रश्न होते त्यांचं आपण अनालिसिस बघितलं. आधीचे व्हिडिओ देखील बघा, जे प्रिव्हियस इयरचे जे पेपर आहे त्यांचा अनालिसिस जे आहे या व्हिडिओंमध्ये आहे. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली असेल, ते व्हिडिओ देखील आवर्जून बघा, जेणेकरून तुम्हाला जी येणारी गट क साठी जी संयुक्त पूर्व परीक्षा आहे त्याच्यात हे नक्कीच फायदेशीर असेल, याचा नक्कीच तुम्हाला त्याच्यात उपयोग होणार आहे. त्यासाठी जो आहे तुम्ही अजून व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जे आहे सबस्क्राईब करा, तुम्हाला अजून नवनवीन व्हिडिओ जे आहेत हे बघायला मिळतील. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जे आहे हे सबस्क्राईब करा.